नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला साखरेचा नैवेद्य असतो, त्याच साखरेचा वापर करून मी आज करणार आहे रव्याचे गोड अप्पे। चला पाहूया रव्याचे गोड अप्पे। अप्प्यांसाठी आपण 2 वाटी रवा घेतला आहे आणि 2 वाटी सपाट साखर घेतली आहे मी। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर फुल साखर घ्या। आणि हा नारळाचं दाटसर दूध घेतलं आहे मी, मिक्सरला वाटून त्याचं दाट दूध काढून घेतलं आहे। आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहेत मी, काजू आणि बदाम। चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे आणि 1/2 चमचा मीठ आणि तूप घालायचं आहे आपल्याला। अप्प्यांसाठी आपण रवा घेतला आहे तो आता मी आता हे भिजत घालणार आहे। आपल्याला हे 4 तास भिजत ठेवायचं आहे। साखर घालते आहे मी, 2 सपाट वाट्या साखर घेतल्या आहे। साखर आणि रवा चांगला ढवळून घ्यायचा आहे, तसा तो नारळाच्या दुधात मिक्स होणारच आहे। दूध टाकतोय आपण नारळाचं दाट, गाईचं दूध आहे याचं दूधही वापरू शकता, हे बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही लागत। भजांप्रमाणे पीठ तालून ठेवायचं आहे, रवा तेवढा सोप करेल। छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। ह्याच्यात आता मी मीठ थोडंसं आणि सोडा घालणार आहे। चिमूटभर सोडा टाकणार आहे मी, फक्त चिमूटभर। तसं आपण 4 तास ठेवणार म्हणून येणारच आहे ते पीठ। 1/2 चमचा मीठ टाकतो आहे। काजू आणि बेदाणे जे घेतले आहेत बदाम तेही मी टाकते आहे, कारण तेही या पीठात चांगले मुरतात, दाताखाली क्रंची असे मस्त येतात अप्पे गेल्यावर। तेही चांगले ढवळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला 4 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। अप्प्याचं बॅटर आपण 4 तास ठेवलं, छान असं पीठ आलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहे। वेलची पूड घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे, त्याने पदार्थाला छान असा सुगंध येतो। अप्प्यांना कलर येण्यासाठी मी 1 चमचा दुधात केशर घातलेलं, त्याने आपल्याला चांगला असा कलर येणार आहे। हेही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। याला आणखीन चव येण्यासाठी तुम्ही याच्यात केळंही कुस्करून घालू शकता, केळ्यानेही छान स्वाद येतो। ह्या बॅटरमध्ये आता आपल्याला 4 चमचे तूप गरम करून ओतायचं आहे। जास्त कडकडीत नाही करायचं आहे, साधारण तूप आपलं गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यात ओतणार आहे। तूप ओतून झाल्यावर पुन्हा आपल्याला हे बॅटर चांगलं फेटायचं आहे, जेणेकरून तूप आपल्या पूर्ण बॅटरला लागलं पाहिजे, जसं आपण केशर वगैरे फेटलेली आहे। आपलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता बघा वरती माझ्या तूप दिसत नाही आहे, एवढा थिकनेसपणा बस होईल। अगदीच जर तुमचं बॅटर घट्ट झालं तर तुम्ही त्यात जर असं दूध ॲड करू शकता। अप्प्यांचं पात्र आपण गरम करायला ठेवलं आहे। आता ते गरम करत असल्यावेळी आपण गॅस बारीक करायचा आहे, मंद करायचा आहे। आणि ब्रशच्या साह्याने या प्रत्येक खोलला आपण तूप लावून घेतो आहे। छोटा टीस्पून घ्यायचा आहे तो फुल भरून घ्यायचा आणि असं हे बॅटर सोडायचं आहे। पूर्ण गोल नाही भरायचा, टीस्पूनमध्ये मावेल तेवढंच घालायचं आहे आपल्याला। हे जे गोल आहेत ते अर्धेच झाले पाहिजेत, आपला अप्पा वर फुगून येतो त्याने, त्याला जागा ठेवायची आहे। बॅटर घालून झाल्यावर 2 मिनिटासाठी ह्याच्यावर आपण झाकण ठेवतो आहे, आपले अप्पे फुगून वर येणार आहे। 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं, आता पाहूया आपले अप्पे तयार झाले आहेत की नाही, आपल्याला परतवायचे आहेत ते। आता हे अप्पे आपण ह्या काट्याच्या साह्याने असे पलटी मारायचे आहेत। मस्त असा खरपूस भाजला गेलेला आहे, 1 चमचा असेल तर तुम्ही 2 चमचा घेऊ शकता परतवायला। ह्या बाजूला आपल्याला 1 मिनिटावर शिजून घ्यायचे आहेत। अप्पे आपले तयार झालेले आहेत, आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। दुसऱ्या बाजूला आपल्याला जास्त शेकवायचे नाही आहेत, अप्पा हा एक साईडलाच चांगला शेकवायचा असतो। तुम्हाला अगदीच क्रिस्पी हवे असतील तर शेकू शकता, असं काही नाही। माझी आई नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी असेच साखर आणि रव्याचा वापर करून गोड अप्पे करायची, तसेच मी आज तुम्हाला करून दाखवले आहे। आपल्या महाराष्ट्रात घरोघरी असे अप्पे केले जातात, तुम्हीही नक्की करून पाहा।